दारू पिण्यासाठी वाहन चोरी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट 3 पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी बागेलगतच्या परिसरात किंवा सार्वजनिक ठिकाणी पार्क केलेल्या दुचाकी मास्टर चावीच्या सहाय्याने चालू करून आरोपी चोरी करत होते. आतापर्यंत आरोपीच्या ताब्यातून तब्बल 5,05,000 रुपयांच्या 17 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. कामगिरी जी आहे ही युनिट 3 अधिकाऱ्यांनी केलेली आहे. यामध्ये एकूण 17 मोटरसायकली ज्या आहेत या जप्त करण्यात आलेल्या आहेत. साधारणतः 5,00,000 रुपयांच्या या मोटरसायकली आहे. यामध्ये 2 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. या 2 आरोपींचीही कडून हडपसर पोलीस स्टेशनचे साधारणतः 9 गुन्हे आणि भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे 3 गुन्हे, यवत आणि भोर पोलीस स्टेशनचे सुद्धा गुन्हे उघडकीस आलेले आहेत. हे 2 जे चोर होते हे खंडाळा साताऱ्यामधल्या खंडाळ्यातले हे रहिवासी आहेत आणि त्यांच्याकडून आपण एकूण 17 गुन्हे जे 17 मोटरसायकल जे आहेत ते आपण जप्त केलेले आहेत. त्यांचं रेकॉर्ड नाही आहे आधीचं आणि अजून आपण सातारा पोलिसांशी संपर्क करून आणि नजीकच्या जिल्ह्यातल्या पोलिसांशी संपर्क करून त्या आरोपींचा काही प्रिव्हियस रेकॉर्ड आहे का याची पण माहिती घेतो आहे.